तर शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप असलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित हॉटेल भूखंड घोटाळ्याची चौकशी बंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात तथ्य नसल्याचं आणि वायकरांचा सहभाग नसल्याचं तपासातून समोर आल्याचं नमूद केलंय. पालिकेनं उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या सुमारे 500 कोटी रुपयांचा भूखंड हा रवींद्र वायकर यांनी लाटल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी अशा प्रकारे ही तक्रार दाखल केली होती. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाल्याचं म्हणता येईल का? क्लीन चीट मिळाल्याचं नक्कीच म्हणता येईल. बीएमसीच्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने तक्रार केली होती, आणखी त्यांनीच मी केलेली तक्रार ही गैरसमजुतीनं केली आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन पुन्हा एकदा पोलिसांना पण मी पत्र सादर केलं आणि याच आधारावर पोलिसांनी कोर्टामध्ये ईओडब्ल्यू कडनं कोर्टात ती सगळी रिपोर्टही सादर करणार आहे. हा कोणत्या प्रकारची तक्रार म्हणता येईल? बीएमसीची गैरसमजातून तक्रार हा कोणता प्रकार झाला तक्रारीचा? म्हणजे की रवींद्र वायकर यांना एका पाठोपाठ एक अडचणीत तयार आले, त्यानंतर एका पाठोपाठ एक दिलासा यायला सुरुवात झाला, म्हणजे ही कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. बीएमसीकडनं दिलेली परवानगी, तीच परवानगी त्यांनी रद्द केली. त्यानंतर त्यांचं काम जे आहे, बांधकाम त्या ठिकाणी सुरू होतं, त्या कामाला त्यांनी विरोध केला आणि नंतर अचानक रवींद्र वायकर यांना सुप्रीम कोर्टात हायकोर्टात सुद्धा चक्रा मारून सुद्धा न्याय मिळत नव्हता. आणखी त्या ठिकाणी बीएमसीने भूमिका बदलली आणि रवींद्र वायकरांचं सगळंच काही चांगलं व्हायला सुरुवात झालं. खासदार सुद्धा झाले आणि आता बीएमसीची जी सगळ्यात महत्वाची तक्रार आहे, ज्या आधारावर ईडीनं ईसीआयआर दाखल केला होता, तीच तक्रार मी गैरसमजुतीनं केलेली आहे अशा प्रकारची भूमिका तक्रारदार अभियंता संतोष खांडवकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. आणि अर्थातच मुंबई पोलिसांनी मम म्हणत त्या तक्रारीला पुन्हा एकदा ईसीआयआर आता तो सुद्धा रद्द होईल, आणखी कोर्टामध्ये क्लीन रिपोर्ट दिले आहेत. अर्थात महत्वाचं एकच आहे की कोर्टानं क्लोजर रिपोर्ट ऍक्सेप्ट करावा का नाही करावा. आता त्याबद्दल निर्णय जरी झाला नसला तरी मुंबई पोलिसांनी जो जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ओडीओबीकडनं सी समजी रिपोर्ट सादर केलाय, हा रवींद्र वायकर यांना खूप मोठा दिलासा मानला जातोय. कारण या प्रकरणात रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा, त्यांचे भागीदार असू नेहलानी, राज ललचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे हे सगळेच याच्यामध्ये आरोपी होते. जी धन्यवाद प्रशांत, याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.